घरेलू कामगार महिलांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य कामगार युनियनने केली आहे. मागील 5 वर्षात आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं गेलं, आता नवीन सरकारकडून आम्हाला अपेक्षा असल्याचं त्यांनी म्हटलंय. या मागण्या मान्य न झाल्यास 8 जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारण्यात येईल असा इशाराही युनियनकडून देण्यात आला आहे. जिल्हा उपाध्यक्ष हिराबाई घोंगे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सध्याच्या सरकारकडे आम्ही अपेक्षेने पाहत असून ते आमच्या मागण्या मान्य करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी रेखा कांबळे, कविता वाघमारे, अनिता गोरे आदी उपस्थित होते. संघटित कामगार विभागाप्रमाणे रोजगार सेवा शर्ती, निवृत्ती वेतनाचा हक्क, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी असे घरेलू कामगारांचे प्रश्न असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही सरकारपर्यंत आमच्या घरेलू कामगारांच्या मागण्या ठेवण्याचा प्रयत्न तर केलायच. प्रत्येक आमदारांना आम्ही लेटर पण दिले की आमच्या मागण्या तुम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये मांडाव्यात. आणि आमचा नवीन आलेल्या सरकारपर्यंत पोहोचण्याचा एकच हे की जे आमच्या घरेलू कामगारांच्या समस्या आहेत आणि जे घरेलू कामगारांचे प्रश्न आहेत आणि त्यांचे एक पेन्शन योजना आहे ती ह्या नवीन आलेल्या सरकारने चालू करावी आणि त्यांना सन्मानधन म्हणून पेन्शन महिन्याला 3000 रुपये महिना द्यावी ह्या नवीन सरकारने. आणि घरेलू कामगारांच्या प्रत्येक समस्या ज्या असतील त्यांना आठवड्याची एक रजा द्यावी आणि घरेलू कामगारांचे त्यांनी प्रश्न जे काही असतील ते नवीन सरकारने सोडवावेत. येत्या 8 जानेवारीला सर्व असंघटित क्षेत्रातल्या कामगारांनी आंदोलन पुकारलेलं आहे, देशव्यापी संप. त्या संपामध्ये सर्व कामगार ह्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत, कारण ह्या सरकारने कामगारांचे कायदे जे बदललेले आहेत आणि जी कामगार कपात जी केलेली आहे त्यामध्ये घरेलू कामगारांना वगळण्यात आलेलं आहे त्या कायद्यातून. त्यासाठी ह्या संपामध्ये घरेलू कामगार पण सामील होणार आहेत आणि रस्त्यावर त्या याच्यामध्ये सामील होणार आहेत. परंतु आमचं असं म्हणणं आहे की ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारने हा मुद्दा अजेंड्यावर घेतला पाहिजे. घरेलू कामगारांसाठी कुठलंही बजेट नाही, तर बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे. किमान वेतन तर दिलंच पाहिजे. दरम्याच्या काळात 3000 रुपये महिना पेन्शनची मागणी आहे, जोपर्यंत ती होत नाही तोपर्यंत दरवर्षी सन्मानधन हे 10000 रुपये त्यांनी दिलं पाहिजे आणि सर्व घरेलू कामगारांची नोंदणी झाली पाहिजे. त्या नोंदणीसाठी त्यांनी एक स्वतंत्र मंडळ स्थापन केलं पाहिजे. ते राज्यस्तरीय पण पाहिजे आणि जिल्हास्तरीय पण पाहिजे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक कामगारांचा एक व्यक्ती त्या ठिकाणी त्या मंडळामध्ये सामील करून घेतला पाहिजे.